माढा तालुक्यात आलेगाव खुर्द येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या भव्य शाखेचे उद्घाटन। कोंडार भागातील शिकडो तरुणांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश। सर्वसामान्यांचे नेते दीनदुबळ्याचे आधार, अपंगाचे दैवत कष्टकरी शेतकरी, निराधारांच्या आधार, विधवा माता भगिनी यांचे पालनहार, सर्व समावेशक लोकनायक नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचे उद्घाटन। प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनात व सोलापूर शहर अध्यक्ष अजितभाऊ कुलकर्णी यांच्या शुभस्ते माढा तालुका उपाध्यक्ष दीपक लांडगे यांच्या नेतृत्वात जल्लोषात करण्यात आले। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर उपाध्यक्ष रमेशभाऊ पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, आलेगाव खुर्दचे माजी सरपंच प्रदीप गायकवाड, हरिभाऊ माने, जिल्हा संघटक दीपक नाईक नवरे, जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील, जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, माढा कार्याध्यक्ष संतोष कवले, माळशेज अपंग क्रांतीचे तालुकाध्यक्ष गौरव जानकर, संपर्क प्रमुख शहाजी देशमुख, पिंटू भुसले, माळशेज तालुका चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संजय पोळ, दामोन्ना माने, आलेगाव शाखा अध्यक्ष रामदास माने, उपाध्यक्ष तानाजी गायकवाड, अध्यक्ष डॉक्टर अरविंद गायकवाड, सचिव रामचंद्र गायकवाड, विजय शिंदे, शाखेचे सर्व पदाधिकारी प्रहार जनशक्ती पक्षाचे, रुई शाखेचे सर्व पदाधिकारी आलेगाव खुर्द, आलेगाव बुद्रुक शाखेचे सर्व पदाधिकारी कोंडार भागातील प्रहारचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील म्हणाले की कोंडार भागातील जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर प्रहार संघटनेच्या माध्यमातून आवाज उठून जो अनेक वर्षाचा आणि अनेक गावांसाठी उपयुक्त असलेला कोल्हापूर पद्धतीचा बांधणाऱ्या कृष्ण अलगावकर यांच्या हितासाठी नामदार वर्चुभाऊ कडू महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री यांच्या माध्यमातून मार्गी लावणार आणि उजनी धरणातून पुनर्वसित होऊन या गावात आलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार। कपड्यांचा ढीग जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ, तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं। प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा। सुका कचरा, काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी। ओला कचरा, फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं। धोकादायक कचरा, डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाइट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी। सौजन्य, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर।